महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथे साहित्यिकांच्या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न। साहित्यिक भगवान फुंदे, कवयित्री सविता ढाकणे, कवयित्री पूनम राऊत यांच्या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा। क्रिएटिव्ह फाउंडेशन शेवगाव यांच्या वतीने कवयित्री पूनम राऊत यांच्या पुनवेचं शब्द चांदणं, कवयित्री सविता ढाकणे यांच्या प्रयाग तीर्थ आणि भगवान फुंदे सर यांच्या प्रयागवेल या काव्य संग्रहांचा प्रकाश सोहळा सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षण संचालक पुणे तथा साहित्यिक डॉक्टर नामदेव माळी यांच्या शुभ हस्ते, तर बाल साहित्यिक डॉक्टर विशाल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील भगवान बाबा लॉन्स येथे नुकताच हा प्रकाशन सोहळा साहित्यिक मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला असून साहित्यिकांच्या काव्य मैफिलीने कार्यक्रमात मोठी रंगत आली होती। आवाज टीव्ही न्यूज साठी जयप्रकाश बागडे, अहमदनगर, शेवगाव। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।